एक किचन ट्रॉली खराब होऊ नये म्हणून ट्रॉली शीट घालावे. हे शीट खराब झाल्यावर साफ करता येतात म्हणून अवश्य वापरा. 2. सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास हाडे मजबूत होतात, तसेच त्वचा उजळ होते आणि चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 3. कोरफड मध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतात. 4. रात्री नेहमी कमी प्रमाणात अन्न खावे आणि गोड पदार्थ खाणे टाळावे, कारण खूप गोड पदार्थ खाल्ल्याने आपले दात खराब होऊ शकतात. 5. तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये थोडेसे दही टाका, याने खरडा मस्त आंबट तिखट लागतो. 6. कोणतीही भाजी जळाली असेल आणि भाजीचा वास येत असेल तर 2 चमचे दही घाला, याने भाजीचा वास येणार नाही. 7. कणिक मळताना परातीत किंवा ताटात मोठा बाउल मध्ये मळली तर मळायला सोपी जाते. 8. पनीर किंवा चीज किसताना किसणीवर थोडे तेल लावावे, म्हणजे पनीर चिकटणार नाही. 9. कच्चे गाजर चावून खाल्ल्याने रक्त गोठत नाही आणि हृदयविकार होत नाही. दहा. कोणत्याही डाळी किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ 1 चमचा तेल आणि हळद टाकली की कडधान्य छान मऊसर शिजतात. 11. लहान बाळांना सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे धरल्याने त्यांची हाडे मजबूत होतात. 12. कांद्याचा रस मस्सेवर लावल्याने त्याचे लहान तुकडे होतात आणि ते मुळांपासून नष्ट होतात. 13. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत, तुम्हाला आराम मिळेल. 14. ज्यांना पुरळ येत असेल त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे, त्यामुळे पुरळ कमी होते. 15. एक ग्लास पाण्यात 8 ते 10 कडू लिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीभर पाण्यात मिसळून अंघोळ करा. संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल. 16. दिवसभरात कधीही बसताना पाठीचा पोस्चर बरोबर ठेवावा, पाठीचा कणा ताठ ठेवावा, यामुळे पाठदुखीची समस्या उद्भवणार नाही. 17. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे, यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील. 18. बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. 19. चिंच आणि आलू बुखारीचे पाणी वापरा, यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरमाच्या समस्यांपासून सुटका मिळते. 20. गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते, तसेच त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागते, त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याने चंगोळ करायला हवी. 21. मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणी सुद्धा प्या. असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळव्याधीची समस्या दूर होईल. 22. जखम झाल्यास भांबरुडीचा पाला हातावर चोळून जखमेवर लावा, रक्त वाहत असेल तर लगेच थांबेल. 23. तुटलेल्या भांड्यांमध्ये कधीच जेवण करू नये, कारण यामुळे घरात समृद्धी राहत नाही. 24. दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते. 25. लिंबाचा रस दातांवर चोळल्याने दात मजबूत आणि स्वच्छ होतात. 26. गुलाबाची फुले चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात. 27. जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर काही दिवसातच तुम्हाला ऍसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागेल. 28. रोज अद्रक खाल्ल्याने शरीरातील रोगांपासून बचाव होतो. जास्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या आणि भूक मंदावते. 30. धूम्रपान आणि मद्यपानामुळे केस लवकर पांढरे होतात. केसांना कंगी केल्याने सुद्धा केस लवकर गळतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा.